मुख्यमंत्र्यांना वाटतं गृहमंत्री सुडाच्या भावनेने वागत नाही, कारवाई करत नाही, गृहमंत्री अटक करत नाहीत म्हणून नाराज आहेत. या राज्यांमध्ये अनेक मंत्री असे आहेत ज्यांना वाटतं की ज्या वेगाने आम्हाला पैसे खायचे आहेत त्या वेगाने पैसे खाता येत नाही, असे मत भाजपा स्थापना दिनाच्या कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीमध्ये कोणीही समाधानी नाही, असे मत व्यक्त करताना मुनगंटीवार म्हणाले, अधिकारी मंत्र्यांचं काम थांबवतात, मंत्री मुख्य सचिवांची तक्रार करतात. शिवसेनेच्या अनेक खासदारांनी आपले दुःख वेदना व्यक्त केलंय. गडचिरोलीपासून गडलिंगपर्यंत जनता नाराज आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. सोबतच संजय राऊत यांच्यावरील कारवाईबद्दल बोलताना ते म्हणाले, कंगना रणवतच्या बांधकामावर बुलडोझर चालवून ऑफिस तोडायला निघाल्यावर तिने देखील मी कष्ट मेहनत करून ऑफिस बांधल्याचं सांगितलं होतं. आज संजय राऊत देखील तेच म्हणत आहे. दोघांमध्ये वैचारिक समानता आली हे एक मोठं यश मानलं पाहिजे. काही लोकांचा स्वभाव असा झाला आहे की स्वतःची चूक होते तेव्हा त्याच्या विरुद्धचे न्यायाधीश होता आणि स्वतःची चूक लपवतात, हा दुटप्पीपणा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना CRPC 160 नोटीस जातो. 138 कोटीच्या भारत देशामध्ये कॅबिनेट मंत्री नारायण राणे साहेबांना 50,524 नोटीस जातो. प्रवीण दरेकर यांना नोटीस तेव्हा सत्यमेव जयते आणि आपल्यावर वेळ आली असत्यमेव जयते, असा सर्व कारभार सुरू आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये एक तरी व्यक्ती समाधानी आहे का? मुख्यमंत्र्यांना वाटतं की गृहमंत्री सुडाच्या भावनेनी वागत नाही, गृहमंत्री कारवाई करत नाही, गृहमंत्री अटक करत नाही म्हणून ते नाराज आहे. या राज्यामध्ये अनेक मंत्री असे आहेत की ज्यांना वाटतं की ज्या वेगाने आम्हाला पैसे खायचे आहे त्या वेगाने पैसे खाता येत नाही, आमच्या नसत्या कुठेतरी अटकतात, अधिकारी आमचं काम थांबवतात. आणि तुम्हालाही माहीत असेल की 4 मंत्री मुख्य सचिवाच्या विरुद्ध तक्रार करायला गेले होते. आमदार म्हणतात शिवसेनेचे की आम्हाला पैसे मिळत नाही. शिवसेनेच्या अनेक खासदारांनी आपलं दुःख वेदना व्यक्त केलं आहे. यामध्ये आढळराव पाटील असतील, श्री गीते असतील, खासदार बंडू जाधव असतील, आमचे मित्र आमदार तानाजी सावंत असतील, एक मोठी यादी आहे. तर राष्ट्रवादी काय, काँग्रेस काय आणि शिवसेना काय, हे नाराज आहे. पण मग यांच्या नाराजीशी काही सोयरसुतूक नाही. मला चिंता आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत जनता नाराज आहे, आक्रोश आहे. परवा गडचिरोलीचा मोर्चा निघाला, 1000 लोक गरीब कष्टकरी ज्यांच्या चेहऱ्यावरून अशी गरिबी टपकते तो आक्रोश बघितला. यांची नाराजी असो नसो, हे सेवाभावी वृत्तीने आले आहे. यांची नाराजीला कोणी आपल्या विदर्भाच्या भाषेत चाटसुद्धा नाही. प्रश्न असा आहे, हे जे गोरगरीब कष्टकरी दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य अनुसूचित जाती जमाती शेतकरी शेतमजूर नाराज आहे, ते महत्त्वाचं आहे. त्यांची नाराजी दूर झाली पाहिजे. यांची नाराजी या जन्मात नाही, पुढच्याही जन्मात दूर झाली नाही तर काही बिघडत नाही. महिन्यांनी किंवा काही वर्षांनी तरी हा साक्षात्कार झाला. हेच वाक्य कंगना राणावतचं जेव्हा तुम्ही बुलडोझर चालवून तिचं ऑफिस तोडायला निघाले, हे सेम वाक्य ती म्हणाली होती की मी कष्ट केले, मेहनत केली, त्रास सहन केला आणि हे कार्यालय बांधलं. याच्यामध्ये छोट्याशा चुका असू शकतात पण बुलडोझर घेऊन माझं कार्यालय तुम्ही तोडता आहात. कमीत कमी या घटनेनंतर कंगना राणावत आणि श्री संजय राऊत यांच्या विचारामध्ये समानता आली, हे एक मोठं यश मानलं पाहिजे. महाविकास आघाडी अप्रैल भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक राजू दरोड़े, वार्ड अध्यक्ष भारतीय जनता पार्टी प्रभाग 21. Love you, दीपिका. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.